श्रोतो नमस्कार. आमच्या जनसंवाद या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोत्यांचं व्यासपीठ असलेल्या या सदरात आज आम्ही चर्चा करणार आहोत आपल्या कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्याचं निराकरण कसं करता येईल यासाठी आज तज्ज्ञ म्हणून आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर वृषाली राऊत यांना. डॉक्टर वृषाली राऊत, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. धन्यवाद. डॉक्टर वृषाली राऊत यांची ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी या विषयातली डॉक्टरेट आहे. त्याचबरोबर ते त्यांनी प्रशिक्षण विकास अभ्यास तसंच व्यक्तिमत्व विकास वर्तन कौशल्य विकास याबाबत त्या मार्गदर्शन करत असतात आणि अनेक वर्तमानपत्रात त्यांनी मानसशास्त्रावरती मानसिक समस्यांवरती स्तंभलेखन देखील केलेलं आहे. संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातला त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आज बघाशी जसा उल्लेख केला त्यांची ओळख करून देत असताना, तर त्या संदर्भातली चर्चा आज आम्ही त्यांच्याशी करणार आहोत. सुरुवात आपण करणार आहोत डॉक्टर वृषाली, मुळामध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात आपण आणि त्यातनं त्यातले काही निष्कर्ष, त्यातनं येणारी आपली जी सफल अशी चर्चा ही जर उपयुक्त ठरली आपल्याला आपल्या श्रोत्यांसाठी तर त्यातनं काही आउटकम काढण्याचा प्रयत्न या चर्चेमधनं आपण करणार आहोत. एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या संस्थेमध्ये कार्यालयामध्ये जी व्यक्ती काम करते तो जो कर्मचारी असतो तर त्या व्यक्तीवरती तो कामाचा ताण असणं किंवा तणाव असणं म्हणजे नेमकं काय काय सांगता येईल आपल्याला याबाबत? एखाद्या व्यक्तीला जर कामाचा ताण येतो आहे याचा अर्थ असा की त्याला असणाऱ्या क्षमता, ते काम करण्यासाठी आवश्यक क्षमता आणि त्याला उपलब्ध असलेले रिसोर्सेस म्हणजे साधनसामुग्री ते काम संपूर्ण करायला हे कमी पडत आहे आणि त्याला जास्त एकतर प्रशिक्षणाची गरज आहे किंवा कुठेतरी त्याला रिसोर्सेस म्हणजे संसाधनं देण्याची गरज आहे. त्याला जी कामाच्या ठिकाणी वागणूक मिळते ती कदाचित चुकीची असेल, त्याच्यामुळे तो ताणात किंवा म्हणजे शक्यतो भीतीमध्ये वावरत असेल. त्याच पद्धतीने कामाच्या ठिकाणचे अनेक जे आपण फॅक्टर्स आहेत, उदाहरणार्थ त्याला मिळणारं मानधन किंवा त्याला मिळणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा असतात कामाच्या ठिकाणी, त्या जर व्यवस्थित नसतील, कामाचं ठिकाणच जर सुरक्षित नसेल म्हणजे शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने सुरक्षित नसेल, तर त्या व्यक्तीला कामाच्या काम करताना किंवा इवन व्यवसाय करताना सुद्धा त्रास होऊ शकतो. पण मग असा कामाचा ताण ज्या व्यक्तीवरती असेल तर मग ती व्यक्ती आपल्या कामासाठी कितपत न्याय देऊ शकते? ताण ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे शारीरिक बदल होतात. आता फिजिओलॉजिकल चेंजेस किंवा शारीरिक बदल म्हणजे ताण जर खूप वाढला तर बीपी म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ताण आपण सहन करू शकतो, पण त्याच्या वर जर ताण गेला तर बॉडी वेगळ्या पद्धतीने म्हणजे शरीर वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात करतं. शरीरातलं बीपी वाढतं, रक्तातील साखर वाढते, हृदयाचे ठोके वाढतात. या सगळ्यांचा परिणाम झोपेवर होतो, तुमच्या पचनसंस्थेवर होतो, जेणेकरून शारीरिक आरोग्यावर ताण या मानसिक घटकाचा प्रचंड परिणाम होतो. त्याच्यामुळे ताणात काम करणारी व्यक्ती ही नेहमी एकतर वजन त्यांचं कमी जास्त होतं, त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यांना झोपेचे विकार होतात आणि अर्थात याचा सगळ्यांचा शेवट वाढत वाढत त्यांचं डिप्रेशन म्हणजे नैराश्य आणि एन्झायटी म्हणजे चिंता ज्याचं स्वरूप मोठं होऊ शकतं. म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात अनुभवतो, रोज चिंता अनुभवतो किंवा निराशा अनुभवतो, पण टोकाच्या भावना ज्या नकारात्मक भावना ह्या ताण अतीव झाला की व्यक्तीला अनुभवायला येतात आणि अर्थात त्याचा शेवट जो असतो एकतर तो स्वतःवर काहीतरी स्व इजा करून घेणं किंवा दुसऱ्याला इजा करणं या पद्धतीने होऊ शकतो. आणि ताण हाताळायला रोजच्या रोजच काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, म्हणजे त्यातल्या त्यात टाईम मॅनेजमेंट किंवा आपल्या शरीराचं आरोग्य नीट राखणं, कामाच्या ठिकाणी ज्या काही त्यांना फॅसिलिटीज मिळत असतात त्या नीट असणं, हे काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आवश्यक आहेत. पण त्या नसल्यावर मग ते सगळं प्रकार वाढत वाढत जाऊन त्याचा शेवट हा दुर्दैवी होतो किंवा होऊ शकतो आणि होतोच. आपण बऱ्याच घटना बघतोयत. आता मला असं विचारायचं होतं की मग अशा प्रकारचे ताण निर्माण झाले तर त्याच्या वर्तनामध्ये अशा व्यक्तीच्या काही बदल होतात, चिडचिड वाढते वगैरे किंवा आणि त्याचे दुष्परिणाम वगैरे जे आहेत ते कसे होऊ शकतात किंवा काय होतात?
सध्याच्या काळामध्ये संघटनात्मक क्षेत्रात काम करणारे आणि असंघटनात्मक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी व कामगार अशा दोन्ही लोकांना प्रचंड ताण आहे. याचं एक महत्वाचं कारण आपण म्हणू शकतो जो होता कोरोना. आणि कोरोना हा एक मानसिक आघात होता आपल्या सामूहिक मानसिक आघात म्हणजे मास ट्रॉमा होता. आणि जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॉमा किंवा मानसिक आघात अनुभवते त्यावेळेस त्या व्यक्तीची एकंदरीत मेंदूची रचना बदलते. आता हे मानसिक आघात तुमच्या आयुष्यातली एखादी वैयक्तिक घटना असू शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जर तुमचा छळ होत असेल, काहीतरी तुम्हाला टार्गेट केलं जात असेल किंवा वागणूक नीट नसेल, कामावरून काढून टाकलं असेल, तर ह्या पद्धतीच्या घटना सुद्धा मानसिक आघातामध्ये येतात. आणि हे झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या एकंदरीत वर्तणुकीत बदल होतो. ती व्यक्ती भीतीच्या छायेखाली वावरते आणि ताण अर्थात वाढलेलाच असतो कारण भविष्याची असुरक्षितता असते. आणि अशा वेळेला मग अर्थात त्याच्यामध्ये जे शारीरिक बदल आधी सांगितल्याप्रमाणे बीपी वाढतो किंवा रक्तातील साखर वाढते, हृदयाचे ठोके वाढतात, याच्यामुळे तुमच्या हृदयावर परिणाम होतो, शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होतो आणि तुमची जी काही प्रतिकार शक्ती असते ती कमी होते. त्यामुळे तुम्हाला जास्त वेगवेगळे रोग होण्याचा संभव पण असतो. हे जर प्रमाण जर वाढलं तर कदाचित तो नैराश्यामध्ये जाऊन ती व्यक्ती अशा प्रकारचा ताण तणाव वाढल्यानंतर तो कुठेतरी त्याचा विस्फोट होण्याची शक्यता सुद्धा देखील नाकारता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशी कुठं लक्षणं थोडीफार जाणवायला लागली तर वेळीच अशा सावध होऊन जर कुठे आपल्याला त्या व्यक्तीनं योग्य मार्गदर्शन घेतलं, स्वतःचं काउन्सिलिंग करून घेतलं तर ते उपयुक्त ठरेल. तुम्ही मानस उपचार तज्ज्ञ आहात तर या ताणतणावाचे काही तुम्हाला असे काही प्रकार आपल्याला सांगता येतील का की साधारणपणे कशा आशयाचे कशा प्रकारचे हे ताणतणाव असतात, निर्माण होऊ शकतात किंवा असू शकतात? शरीराला ताण कोठून येतो आहे म्हणजे सोर्स ऑफ स्ट्रेस काय आहे हे कळत नाही. म्हणजे ते पर्सनल लेवलचं जरी ताण असेल, घरी तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तरी शरीर तसंच रिॲक्ट करतं, शरीरात तसेच बदल होतात. आणि जरी तुमचं कामाच्या ठिकाणी ताण असेल तरी शरीर तसंच रिॲक्ट करतं. बरोबर. त्याच्यामुळे ह्या म्हणजे ताण हा एक मेन फॅक्टर सोडला तर प्रत्येक जॉबचा त्या काम करणाऱ्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो, ज्याला ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणतात, म्हणजे व्यावसायिक धोके. माझं जे पहिलं पुस्तक आहे कामगारांचं मानसिक आरोग्य, त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, म्हणजे कलाकारांचं मानसिक आरोग्य कसं आहे ज्यांचं लाईफ फारच अनसर्टन असतं, किंवा तुमच्यासारखे माध्यमकर्मी आहेत ज्यांना इन्फॉर्मेशनच्या सतत 24/7 कनेक्ट राहावं लागतं, किंवा पोलीस आहेत किंवा चालक आहेत जे ऑटो ड्रायव्हर आहेत, ट्रक ड्रायव्हर आहेत, शिक्षक आहेत, वकील आणि जज आहेत, तर अशा लोकांच्या वेगवेगळ्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांचं किंवा कामगारांचं मानसिक आरोग्य कसं राहतं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ताण आता तुम्ही कसं ज्या क्षेत्रात काम करतात, काही क्षेत्रामध्ये ताण जास्तीच असतो. उदाहरणार्थ आता 24/7 न्यूज जे लोक करतात त्यांना ताण जास्तीच असतो, किंवा सेल्स आणि मार्केटिंग मधले जे लोक असतात ज्यांचा सतत टार्गेट ओरिएंटेड जॉब आहे, एमआर लोक असतात ज्यांना ते ठरलेलंच असतं की इतकं महिन्याचं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे सेल्समधून, किंवा कलाकार जे आहेत किंवा तंत्रज्ञ आहेत, डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करणारे आहेत, सोशल मीडिया हँडल करणारे लोक आहेत, 24/7 त्यांना कनेक्ट राहावं लागतं. अशा लोकांची सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंवा आपले जे ड्रायव्हर्स जे असतात, रेल्वेचे ड्रायव्हर्स आहेत, एसटीचे ड्रायव्हर्स आहेत, ज्यांच्या झोपा होत नाही नीट, तर ज्या लोकांच्या जेव्हा झोपा होत नाही ना त्यावेळेला शरीर आपोआप ताणात जातं. म्हणजे जी आपण विशेषतः शिफ्ट ड्युटीमध्ये ज्यांना वेगवेगळ्या कामाच्या वेळांमध्ये काम करावं लागतं तर त्या लोकांमध्ये सुद्धा जे आहे ते प्रामुख्यानं अशा प्रकारच्या ज्या आहेत मानसिक तक्रारी आपण म्हणूयात की त्या निर्माण होतात. नक्कीच, कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे झोप आहे. आणि सध्याच्या काळामध्ये असं झालं आहे म्हणजे मी सुद्धा कंपन्यांमध्ये काउन्सिलिंगसाठी जाते आणि तिथे ट्रेनिंग्स घेते, त्याच्यामध्ये लोकांना झोप आणि त्यातल्या त्यात आता सगळ्यात मोठा शत्रू आहे झोपेचा, तो म्हणजे सोशल मीडिया आणि 24/7 न्यूज. तर सोशल मीडियाचा आणि ह्या सगळ्या 24/7 माध्यमांचा आपल्या मेंदूवर फार प्रचंड परिणाम होतो. मेंदू हा नेहमी हायपर अलर्ट राहतो. आणि आता कसं झालं, तुम्ही बघाल की लोक स्क्रोल करत बसतात सोशल मीडिया, किंवा अनेकांना ज्याच्यामध्ये गेमिंगचं पण व्यसन लागतं, गॅम्बलिंगचं माझ्याकडे केसेस येतात की खूप गॅम्बलिंगच्या याच्यामध्ये पॉर्नचं व्यसन ज्याचा आता सध्या आपण परिणाम बघतो आहे. हे सगळे प्रकार केव्हा होतात, जेव्हा मेंदू प्रचंड ताणात असतो आणि त्याला तो ताण सहन करता येत नाही, त्याला एक सुटका हवी असते.
ती सुटका म्हणजे मग अर्थात ते लोक चहाचं व्यसन लागतं कोणाला, कोणाला दारूचं व्यसन लागतं, सिगरेट, तंबाखू, गुटखा, आणि नवीन व्यसनांमध्ये अर्थात पॉर्न, सोशल मीडिया, गेमिंग आणि गॅम्बलिंग ते पण आहे. कारण हे जे आता नवीन ऍप्स आले आहेत ना सगळ्या, की लोक आणि लोक त्याच्यावर जातात कारण तो एक त्यांना तो डिस्ट्रक्टिव्ह. हा डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि तुम्हाला ते सहज एकदम तुमच्या हातामध्ये उपलब्ध झालं. ऍक्सेसिबिलिटी जी आपण म्हणतो की पूर्वी तुम्हाला कुठे जर जायचं असेल तर आयदर तुम्ही सायबर कॅफेमध्ये वगैरे जाऊन किंवा हे करून जर तुम्हाला करायचं तुम्ही म्हणजे तिथे जाऊन करावं लागत असेल, परंतु आता तुमच्या हाताच्या बोटावरती तुमच्या हातामध्येच हे सगळं मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. बरोबर. एखाद्या व्यक्ती अतिसंवेदनशील असेल किंवा भावनिक असेल तर तिच्या बाबतीत ती लवकर मानसिक समस्येची शिकार होते, या मानसिक समस्येला कारणीभूत ठरतात, किंवा अशा लोक जो एखादी व्यक्ती अतिसंवेदनशील आहे तर ती पटकन याबाबत शिकार होते किंवा तिच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये ताणतणाव निर्माण झालेला आपल्याला जाणवतो. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, ज्याच्यामध्ये आपण आपल्या भावना कशा हाताळतो, ज्या काही आपल्याला दिवसभरात भावना येत जात असतात त्या कशा हाताळतो, आणि त्या हाताळल्या नाही तर आपला ताण वाढतच जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा मूड खालीवर होतोय, तुमच्या कामावर परिणाम होतोय, तरी तुम्ही रात्री ओटीटीवर सिनेमे बघता किंवा सोशल मीडिया स्क्रोल करत बसता आणि झोप घेत नाही, आणि मग ते कामावरून तुमची चिडचिड होते आणि तुम्हाला कामावरून काढून टाकलं जातं किंवा तुम्हाला कामं मिळत नाही. तर हे कशामुळे होतं हे फक्त याच्यात काही प्रमाणात लोकांची पण चुकी आहे, ज्यात सेल्फ केअरचा भाग फार कमी आहे आणि लोकांना वाटतं की झोपलं नाही तर काही फरक पडत नाही, पण झोपेनी तुमच्या शरीराचं पूर्ण जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये एकंदरीत झोप, व्यायाम आणि अर्थात वेळेवर जेवण घेणं, या तिन्ही गोष्टी तुम्हाला म्हणजे ताण हाताळायला खूप कामात येतात. त्यातल्या त्यात सोशल मीडियाचं डिटॉक्स करणं आणि डिजिटल डिटॉक्स करणं, त्याच्यानंतर जे काही डिस्ट्रॅक्शन्स, आपल्या खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत सगळीकडे, ते कमी करून आपण जितपत फोकस राहू आणि कॉन्सन्ट्रेशन करू शकू तितकं तुमची कामाची गुणवत्ता वाढते, तुम्ही कामाचा ताण सुद्धा नीट हाताळू शकता. अन्यथा आपल्याला म्हणजे टेम्पटेशन्स आजूबाजूला खूप आहेत. श्रोतो, आपण डॉक्टर वृषाली राऊत यांच्याशी मानसिक ताणतणाव या संदर्भातली चर्चा करतोय. मॅडम, आपण पुढे जात असताना मुळामध्ये हे ताण किंवा आपल्यावरती असणारे तणाव जे आहेत तर निर्माण होण्यामागची नेमकी कारणं कोणती, काय सांगता येतील आपल्याला याबाबत? या ताणासाठी दोन पातळ्यांवर आपण काम करू शकतो. एक तर वैयक्तिक पातळीवर, कारण काही लोकांची मुळात पर्सनॅलिटीज अशी असते की अर्थात त्याला घरचं वातावरण पण कारणीभूत आहे. त्यांच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की पटकीने फ्रस्ट्रेट होतात, ताण हाताळू शकत नाही, त्यांचं ताणाचं थ्रेशोल्ड म्हणजे ताणाची जी सहन करण्याची क्षमता असते ती कमी असते, आणि किंवा त्या तशा क्षमता डेव्हलप नसतात. आणि दुसरी गोष्ट आहे ऑर्गनायझेशन लेवलला, म्हणजे कंपनी कसं घेते. तर भारतामध्ये असा म्हणजे आता कोरोनानंतर काही प्रमाणामध्ये बदल झालाय, पण भारतात मानसिक आरोग्यावर अजूनही प्रचंड गैरसमज आहेत, आणि त्याच्यामुळे लोक लवकर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना स्वीकारत नाहीत. अगदी शिकले सवरलेले माझ्या ओळखीत जे आहेत, मित्रमैत्रिणी आहेत किंवा कामाच्या ठिकाणची म्हणजे ज्यांच्यासोबत मी काम केलं आहे याच्यापूर्वी ती लोक आहेत, तर ते चटकन मदत मागायला बघत नाही, आणि त्याच्याऐवजी ते मग त्यांना सोशल मीडियाचा वापर करणार किंवा हे जे चुकीच्या गोष्टी आहेत. ताण कमी होत नाही त्यांनी, तुम्हाला फक्त डिस्ट्रॅक्शन मिळतं त्याच्यापासून, तात्पुरती सुटका मिळते, पण ताण तुमचा मूळ तसाच असतो. त्यामुळे वैयक्तिक लेवलला काम करणं आणि ऑर्गनायझेशननी काम करणं, की ऑर्गनायझेशननी अशा काही सुविधा कर्मचाऱ्यांना करून देणं की जेणेकरून त्यांचं म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणं ताण हाताळण्याचं, त्यांच्याकरता काउन्सिलर उपलब्ध करून देणं की त्यांना जर खरंच त्रास झाला आणि निव्वळ प्रोडक्टिव्हिटीच्या मागे न लागता ओव्हरऑल कामगार कसा सुरक्षित राहील मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या, आणि तो आपल्याकडे लॉंग टर्म म्हणजे दीर्घकाळाकरता काम करायचं असेल त्याला, त्यासाठी तो कसा तयार राहील यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. पुढे असं मला विचारायचं होतं की समजा संस्थांमध्ये किंवा कार्यालयामध्ये, आपण आपला विषय जो आहे तो त्या संदर्भातली आपली चर्चा आहे, की अशी व्यक्ती जी आहे ती तणावाखाली आहे किंवा त्याच्यावरती ताण निर्माण झालेला आहे, तर हे कसं ओळखता येईल?
त्याची लक्षणं आपल्याला काही सांगता येऊ शकतील का? हा प्रश्न मला खरंच, म्हणजे जे लोक इवन डिप्रेशन मधून पण जात असतात, कारण डिप्रेशनचं प्रमाण प्रचंड आहे भारतामध्ये. किंवा आपण ही कामाच्या ठिकाणची सुद्धा आपण जी चर्चा करत आहोत, परंतु एखादी व्यक्ती तणावाखाली आहे आणि स्वतःच त्याला स्वतःची असेसमेंट करायची आहे, तर त्यांना नेमकं मग काय जज करावं की खरंच आपण खरंच ताणाखाली आहोत, आपल्यावरती ताण निर्माण झालाय, किंवा मानसिक समस्येकडे, मानसिक आजाराकडे आपली थोडीफार वाटचाल सुरू झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे झोपेवर परिणाम होणे. तुमची जर झोप नीट नसेल, झोप तुम्हाला येत नसेल, किंवा तुम्ही जागे राहता मध्येच जाग येते आणि सकाळी उठल्यानंतर पूर्ण झोप घेतली तरी फ्रेश वाटत नाही, तुमची ऊर्जा कमी झाली आहे, चिडचिड होते आहे आणि आजूबाजूच्या लोकांवर तुमची चिडचिड निघते आहे, तुमचा संयम कमी झाला आहे, नात्यांवर त्याचा परिणाम होतो आहे, कारण आणि आनंदाची एक भावना असते ना, तुम्ही इझी गोईंग एक लाईफ असतं की ज्यात आपल्याला एक विंडो ऑफ टॉलरन्स असं एक प्रकार आहे. विंडो ऑफ टॉलरन्स म्हणजे त्या एक ताण हाताळण्याची क्षमता, ती जेव्हा तुमची कमी होते तेव्हा तुम्ही चिडचिड करू लागता, तुमच्या कामात चुका होतात, तुमच्या डेडलाईन चुकतात, त्याच्यानंतर तुमच्या जे काही कामाची गुणवत्ता असते ती कमी होते, एकंदरीत आजूबाजूला लोकांना तुमचा त्रास जाणवू लागतो. ओके. आणि ह्या आणि लोकांना दिसतं आणि शारीरिक जर तुम्ही म्हणजे देहबोली बघितली तर शक्यतो यांची देहबोली ते टाईट जे म्हणतात किंवा खांदे पाडलेले असतात. ओके. असे खांदे बॉडी लँग्वेज वरून आपल्याला कळतं की ताण आहे. पोटावर मास वाढतं. ओके. आणि त्या व्यक्तीला एकंदरीत त्याचं जे त्याला व्यक्तिमत्व आहे ते असं प्लेझंट वाटत नाही आजूबाजूच्या लोकांना. आणि ताणावर एवढं संशोधन आहे की ज्याचं ताण पातळी जास्ती असेल, ज्या व्यक्तीची कॉर्टिसोल जो ताणाचा हार्मोन आहे तो जास्ती असेल, तर ते दुसऱ्या काम करणाऱ्या लोकांना पण ट्रान्सफर होतं कामाच्या ठिकाणी. शरीरामध्ये बदल काय होतात? शरीरामध्ये जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं वजन वाढायला सुरुवात होते किंवा वजन कमी होते, कारण भूक कमी जास्त होते आणि तुमची मेमरीवर खूप मोठा परिणाम होतो. मेमरी ताणामुळे अक्षरशः म्हणजे त्या मेमरीचा पार्ट संकुचित होतो, इतकं ताणाचा परिणाम होतो, विस्मृतीचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे तुमचं डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही चुकता, तुम्ही म्हणजे रेकलेस बिहेवियर, जर मराठीत शब्द कुठला आला म्हणजे एकदम अस्वस्थता, नाही रेकलेस म्हणजे अगदी थोडीशी टोकाची हे होते की अस्वस्थ पण असतात ते आणि म्हणजे काही करू शकतात ते असं असतं. अच्छा. की ह्याचा काही नेम नाही असं जर म्हणतात ही व्यक्ती अनप्रेडिक्टेबल आहे, काहीही करू शकते त्याच्या मनामध्ये, तर आलं की हा मी आता मी नाहीच काम करणार किंवा हेच करणार नाही किंवा तेच करणार नाही, तर ती व्यक्ती ताणात आहे आपण समजून जाऊ. पण मग कामातलं प्राधान्य आणि असणाऱ्या अपेक्षा यामुळे ताण वाढतो का? काय म्हणाल तुम्ही, एक तज्ञ आहात, काय सांगाल याबाबत? कामातलं प्राधान्य अर्थात कामाच्या ठिकाणी तुम्हाला असणारा रोल आणि त्याच्यानुसार तुमच्या असणाऱ्या क्षमता, तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यानुसार त्या व्यवसायाचं स्वरूप आणि त्याच्यामध्ये असणारे धोके आणि त्याच्यात तुम्ही स्वतःला कसं फ्लेक्झिबल ठेवता आणि कसं बदलता, ह्या तुमचा अॅटिट्यूड आहे, तुम्ही कसं बदलता काय करता, आणि यामुळे थोडासा म्हणजे व्यक्तिगत पातळीवर परिणाम होतो, म्हणजे व्यक्तीकडून कसं ते हाताळलं जातं आणि त्याच्या अपेक्षा काय आहेत. आणि अनेक वेळा लोकांना आपल्याकडे मला स्वतःला काय येतं हे कळत नाही आणि तुम्हाला तुमच्या ज्या इंटेलिजन्स, तुम्ही जसं म्हटलं मागाशी आयक्यू कितीही चांगला असला, तुमची लॉजिकल एबिलिटी किंवा तुमची जे काही त्या विषयाचं ज्ञान आहे हे कितीही चांगलं असलं, पण तुम्हाला सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःला स्वतःच्या भावना नियंत्रित करणं, स्वतः स्वतःसाठी उभं राहणं, म्हणजे अनेक लोक असतात त्यांना कोणी दाबलं की ते बोलतच नाहीत. अच्छा. हा म्हणजे बोलण्याची काही त्यांना हे नसते की बाबा मी स्वतःकरता स्टँड घ्यायला हवा. अच्छा. आणि ते ऐकून घेतात आणि ही गोष्ट कसं होते, मग ऐकून घेतलं की मग ते आतमधल्या आतमध्ये वाढत जातं. ओके. आणि त्याचा मग विस्फोट होतो, त्याच्यामुळे अपेक्षा अनरिअलिस्टिक न ठेवणं आणि कामामध्ये टाइम मॅनेजमेंट वगैरे पण फार आवश्यक आहे आणि काम आपलं आयुष्य नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या विषयात पण ते सांगते मी की काम हा आयुष्याचा भाग आहे, तुम्हाला तुमची नाती आहेत, तुम्हाला तुमचे छंद आहेत, तुम्हाला स्वतःच्या आरोग्याला वेळ देणं आवश्यक आहे, तुमची सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं पर्पज काय आहे, उद्देश काय आहे लाईफमध्ये, नुसतं पैसे कमवणं याच्याकरता तुम्ही काम करता का, तर पर्पज आला आयुष्यामध्ये तर त्याला मग लाईफमध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन जास्ती चांगलं मिळतं. आपल्या कामाच्या ठिकाणी एखाद्या कार्यालयामध्ये किंवा संस्थेमध्ये
मुळामध्ये या मानसिक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी त्या व्यक्तीच्या सवयी, जो आपण म्हणतो की चांगल्या सवयी कोणत्या असाव्यात, तर सेल्फ केअर आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो त्याच्यानुसार, अर्थात झोपेच्या वेळा पाळणे, वेळेचं योग्य नियोजन करणे, पौष्टिक जेवण, कारण जनरली ताणात असणारी व्यक्ती ही चमचमीत खायला बघते, फास्ट फूड खायला बघते, त्यामुळे खाण्याचं नियंत्रण करणं आणि व्यायाम करणं, कारण व्यायामामध्ये इतकी ताकद आहे. म्हणजे सध्या परदेशामध्ये व्यायाम हा अँटी डिप्रेशन म्हणून सांगितला जातो, जो फायदा गोळ्या घेतल्याने होतो, अँटी डिप्रेशननी होतो, तोच फायदा तुम्हाला व्यायामाने पण होतो, हे संशोधनाने सांगितलंय. त्याच्यामुळे योग्य व्यायाम, सकाळचा सूर्यप्रकाश घेणं फार आवश्यक आहे, त्यांनी तुमचं जे काही शरीराचं घड्याळ आहे ते नीट सुरू होतं, आणि रात्रीच्या वेळेला एक तास मोबाईल बघू नये आणि सकाळी उठल्यावर पण एक तास मोबाईल बघू नये, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आता सध्याच्या काळामध्ये मोबाईलमुळे आपली पूर्ण जे सेल्फ केअर रुटीन आहे ते इतकं बिघडलं, म्हणजे लोक मोबाईलवर वेळ घालवतात पण त्यांना असं म्हणणं असतं की मला व्यायामाला वेळ नाहीये. आणि अर्थात तुम्ही स्वतःचे नातेसंबंध कसे ठेवतात, नात्याशी तुम्हाला संवाद किती आहे, तुम्हाला जर त्रास होतो आहे तर तुम्ही कोणापाशी बोलू शकता का, कार्यालयात तुम्हाला अशी मित्रमैत्रिणी असतील तर उत्तम, तुम्हाला बाहेर कोणी अशी मित्रमैत्रिणी, तुम्ही आतली असलेली कुंठा कुठेतरी ती चॅनलाइज केली पाहिजे, त्याला कुठेतरी बाहेर येऊ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, करायलाच पाहिजे. आणि सध्या लोनलीनेस इतका वाढलाय की लोक फार आत्मकेंद्रित झाले आहेत, मोबाईलचा तो एक प्रकार आहे की तुम्हाला सगळं बटनच्या क्लिकवर मिळतं आणि त्यामुळे तुमचा ना संयम पण कमी होतो, तुम्हाला मानवी याच्यामध्ये वाढ बघावी लागते, आणि अर्थात मानवी नात्यामध्ये भांडणं होणार, गैरसमज होणार, पण जर लॉंग टर्म नातं कुठलंही, म्हणजे कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता तुमच्यासारखं काम आहे किंवा काही ऑर्गनायझेशनमध्ये 30-32 वर्ष काम करणारी लोक आहेत, तर ते नाती कमी जास्त होत होत मग तुम्ही राहता त्या नात्यांमध्ये. सध्या असं झालंय की लोक चटकीनं नातं तोडायला बघतात आणि नाती खूप कमर्शियल झाली आहेत, म्हणजे आपण फक्त कामाकरता नाती जोडतो, त्या नात्याला आपली काय, आपण म्हणजे आपण नात्याचे कन्झ्युमर झालो आहोत, आपण नाती कन्झ्युम करतो, लाईफ कन्झ्युम करतो आपण, म्हणजे आपण एक ग्राहक म्हणून वावरतो, आपण जर कॉन्ट्रीब्युशन म्हणून वावरलो त्याच्यामध्ये की मला काय द्यायचं आहे त्याच्यात, कारण एक व्यक्ती देत असते नात्यामध्ये, दुसरी देत नाही, मग ते नातं कसं, त्यामुळे देवाणघेवाण प्रत्येक ठिकाणी जी आहे ती आवश्यक जबाबदारी आवश्यक आहे. आणि या विषयावरती आमच्याशी ही जी चर्चा केली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.